कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सुनावणीला सुरुवात करा. गुड मॉर्निंग जज साहेब. आजच्या केस बाबत आम्ही तुमचा काही वेळ घेणार नाही, कारण आजची केस क्लिअर आहे. अशा केसेस तुमच्या पुढे आणायला आम्हाला खरंच दुःख होत, खरंच दुःख होतं जज साहेब. भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे जज साहेब. त्याच कीडीमुळे आपला प्रगतीचा वेग मंदावला आहे, त्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होतं, आपल्या जनतेचं नुकसान होतं, त्यांना त्रास भोगावा लागतो. पण जो आपल्यासमोर आरोपी बसला आहे, त्याला यातल्या कुठल्याच गोष्टीचं सोरे सुतक नाही, कारण त्याला भस्म्या झाला. हो, भस्म्या झालाय, पैसे खायचा भस्म्या झालाय. आई शपथ बंटिया, अरे हा वकील कसला भारी दिसतोय रे. बोलूनच घाम पडतोय. काका, लय पुढचा निघाला रे वकील. अरे त्यांचं काय माहिती. ऑर्डर ऑर्डर. प्रोसीड साहेब. आजचा जो आरोपी आहे, सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. आसगाव पोलीस स्टेशन मध्ये असताना त्यांनी अगणित भ्रष्टाचार केलेला. ऑब्जेक्शन जस्ट साहेब. अगणित भ्रष्टाचाराचा यामध्ये कोणताच पुरावा नाहीये. दर्शने, तुम्ही सांभाळून बोला आणि पुराव्याच्या आधारे बोला. कामात सिट डाऊन. दर्शने कंटिन्यू. या पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केलाय, आता खुश. आणि पोलिसाकडे लोक मदत मागायला जातात, आणि पोलिसांनीही निस्वार्थी त्यांचं रक्षण केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. पण ते उलटच आहे. इथं कुंपणच शेत खात आहे. इथं त्यांचं रक्षण होत आलंय ज्यांनी पैसे चारले. ऑब्जेक्शन जस्ट साहेब. दर्शने, तुम्ही भलते असलचे आरोप करू नका. ओके जस्ट साहेब. आपल्या घरात वाळवी झाली असेल, मुंग्या झाल्या असतील, तर आपल्याला त्याचा समूह नायनाट करायला लागतो. भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करायची असेल, तरी असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपण कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. हा गुन्हा मोडीत काढायचा असेल, तर ह्या लोकांच्या मनात भीती निर्माण केलीच पाहिजे. आणि म्हणूनच या आरोपीला किमान 7 वर्ष कारावास व्हावा अशी सरकारकडून मी मागणी करतो. कामत, तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या. गुड मॉर्निंग जस साहेब. दर्शने साहेबांचं एव्हानात चांगलं रियाज झाल्यामुळं त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट एकदम तुफानी झालंय बरं का. पण त्यात किती तथ्य आहे ते आपल्याला तपासून पाहावं लागेल. माझ्या आशिलावर केलेले आरोप खरे की खोटे ह्याची शहानिशा जर तुम्ही स्वतः करून पाहिली आणि त्यानंतर तुम्ही जो निकाल द्याल तो आम्हाला मान्य आहे. अर्थातच आम्ही त्यांचे केलेले आरोप चुकीचे आहे असं म्हणतच नाही आहे, पण असतील तर त्याचे पुरावे सादर करावेत आणि आमचे असेल खरंच दोषी आढळले तर त्यांना शिक्षा करावी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.